विवाहिता बेपत्ता झाल्यामुळे माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरी येऊन दीर सासू आणि कुटुंबातील इतर सदस्यांना बेदम मारहाण केली आहे। ही घटना सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास शिवाजीनगरातील एस सेक्टर मध्ये घडली असून या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैठण तालुक्यातील गेवराई तांडा येथील शिवकन्या राठोड हिचे लग्न 1.5 वर्षांपूर्वी हातनूर येथील शाळेत शिक्षक असलेल्या राजेश चव्हाण याच्यासोबत झाले होते। लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात वाद सुरू झाले। शिवकन्या ही सध्या डीएडचे शिक्षण घेते। सोमवारी सकाळी कॉलेजला जाते असे सांगून तिने घरातून 200 रुपये घेतले आणि सोबत मोबाईल नेला नाही। दुपार झाली तरीही ती घरी न आल्याने सासरच्या मंडळींनी तिचा शोध सुरू केला। ही माहिती माहेरच्यांना समजताच तिचे नातेवाईक एका वाहनातून शिवाजीनगरात दाखल झाले आणि त्यांनी सासरच्या मंडळींना बेदम मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे, जवाहर नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली। मात्र रात्री 10 वाजेपर्यंत शिवकन्या सापडली नाही। रात्री उशिरापर्यंत पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 3 ते 4 जणांना गंभीर दुखापत झाली असून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय।